गेल्या 2 महिन्यांपासून पश्चिम मतदारसंघातील अनेक भागांमध्ये रात्री अपरात्री लाईट जाण्याचं प्रमाण वाढल्यानं दिनकर पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर एमएसएमईच्या अधिकाऱ्यांनी 8 दिवसात समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं असून 8 दिवसात हा प्रश्न मार्गी लागला नाही तर जनआंदोलन उभारण्याचा इशारा भाजप युवा मोर्चाचे अमोल पाटील यांनी दिला. नाशिक पश्चिम मतदारसंघातील इंदिरानगर भागामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं या ठिकाणच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. याबरोबरच प्रभाग क्रमांक 9 मधील शिवाजीनगर, संभाजीनगर, ध्रुवनगर, श्रमिकनगर, गंगासागर नगर या भागामध्येही 2 महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. यामध्ये काही भागात 11 तास लाईट गायब असतात तर रात्री 2 ते 5 दरम्यान काही भागामध्ये विद्युत पुरवठा खंडित असतो. या ठिकाणी वायरमन देखील सतत दारूच्या नशेत असल्यानं नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचं निदर्शनास आलंय. या सर्व भागांमध्ये शेतकरी, कामगार वर्ग आणि विद्यार्थी यांचा असल्यानं अत्यंत महत्वाच्या वेळेला विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय. त्यातच अनेक ज्येष्ठ नागरिक लिफ्टमध्ये अडकल्याच्या घटना देखील घडल्या असून कमी कॅपॅसिटीच्या डीपीवर अनेक कनेक्शन दिले गेल्याने या ठिकाणच्या नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. याबाबत एमएसएबीकडे वारंवार तक्रार करूनही तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत असून त्यातच नाठेमळा आणि डीपीची जागा बदलण्यासाठी गेल्या 15 वर्षांपासून या ठिकाणचे शेतकरी वारंवार तक्रार करतायत. ही एक तक्रार अद्याप देखील सोडवली गेली नसून रात्री अपरात्री विद्युत पुरवठा खंडित होत असल्याच्या कारणाने माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच याबाबत तक्रार करताच कार्यकारी अभियंता जे डी जाधव आणि गंगापूर विभागाचे उप अभियंता गणेश रिचवाल यांनी नागरिकांची भेट घेत समस्या जाणून घेतल्या. या ठिकाणी आज एमएसीबीचे शहराचे प्रमुख जे डी जी जाधव साहेब आणि गंगापूर विभागाचे उप अभियंता गणेशजी रिचवाल साहेब या ठिकाणी आलेले आहेत. नागरिक आलेले आहेत. गेल्या 2 महिन्यापासून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सिडको, सातपूर, इंदिरानगर या सगळ्या भागामध्ये खास करून प्रभाग क्रमांक 9 मध्ये याच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनतेला असुविधेबाबत एमएसबीच्या सामोरे जावं लागत आहे. रात्री 10-11 तास लाईट जाते. दिवसभर जर गेली तर ती सुद्धा 10-12 तास लाईट जाते. या ठिकाणी हा कामगार वर्ग आहे आणि या ठिकाणी मुलांना शाळेत जायचं, कामावर जायचं, पाणी भरण्याचा टाईम, मुलांना शाळेत जायचा टाईम आणि अशा वेळेस लाईट जाते. म्हणून आज या ठिकाणी मी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री सन्माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांना तक्रार केली होती आणि त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी जे डी जाधव साहेब आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं मी सगळे प्रश्न सोडवतो. मला खात्री आहे की जाधव साहेब निश्चितपणे आणि रिचवाल साहेब हे 100% प्रश्न सोडवतील. जनतेला कोणताही त्रास होणार नाही त्या पद्धतीने ते कामं करतील. काही डिप्या चेंज करायच्या, काही डिप्यांवरून त्या ठिकाणून दुसऱ्यांना कनेक्शन दिले गेलेले का जिथं द्यायला नाही पाहिजे का जेवढीच कॅपॅसिटी जर असेल जेवढी तर तेवढेच खरं कनेक्शन दुसऱ्यांना दिलं पाहिजे पण ते त्या पद्धतीने काम झालेलं नाही. चुकीची कामं झालेली आहे. या ठिकाणी उदाहरण द्यायचं ठरलं तर नाठेमळ्यामध्ये 15 वर्षापासून डीपी आहे. ती डीपी बदलावी म्हणून 15 वर्ष जर डीपी बदलत नसेल तर फार दुर्भाग्याची गोष्ट आहे. अशा अनेक डीपी आहे की त्या ठिकाणी एक्स्ट्रा दुसऱ्यांना कनेक्शन दिल्यामुळे त्रास होतोय. त्यानंतर जे छोटे छोटे पिलर असतात ते सुद्धा बदलले जात नव्हते तर ते सुद्धा जाधव साहेबांनी सांगितलं. आम्ही ते सगळी कामं ताबडतोब 8 दिवसात मार्गी लावतो. त्यांनी ती लावावी अशी त्यांना विनंती करतो. ते आपलेच आहेत त्यामुळे जास्त काही बोलता येत नाही. मला खात्री जाधव साहेबांचा स्वभावानुसार रिच्युअलसुद्धा ही चांगली माणसं आहे ते नक्कीच प्रश्न सोडवतील. त्यांनी सोडवावे
अशी त्यांना विनंती करतो. या समस्यांमध्ये प्रामुख्याने मिनी पिलर्स बदलणे, डीपी बदलणं, ट्रान्सफॉर्मर बदलणं, धोकेदायक लाईन अंडरग्राऊंड करणं या समस्या मांडल्या. यावर येत्या 8 दिवसांमध्ये नाटेमळा डीपी शिफ्ट करणं, ध्रुवनगर साईबाबा मंदिरजवळची डीपीवरील लोड कमी करणं, गणेश मंदिर या ठिकाणच्या डीपीवरील लोड कमी करणं यासह वायरमन बदलण्याचं आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिलं. आदरणीय दिनकरांना पाटील साहेब यांनी या प्रभागामध्ये तसेच सिडको सातपूर अमोल पाटील साहेबांनी या सिडको सातपूर प्रभाग क्रमांक 9 मध्ये MSEB च्या संबंधी ज्या काही सूचना केलेल्या आहेत, जसे की वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे, एक नाठेमळा इथली DP शिफ्ट करणे, तसेच साईबाबा मंदिराजवळची एक DP त्याच्यावरती लोड आहे, गणेश मंदिर ध्रुवनगर येथील पण DP लोड आहे, त्या DP पण व्यवस्थित नियोजन करणे, पिलर्स बऱ्याच ठिकाणी दरवाजे वगैरे ओपन आहेत किंवा त्याचं मेंटेनन्स करणं गरजेचं आहे, अशा पद्धतीचं जे निवेदन दिलेलं आहे, तर आम्ही तत्काळ आत्तापासूनच या क्षणापासूनच आम्ही संबंधित जे कोणी आहेत त्यांना ही कामं करण्यासाठी ताबडतोबीनं सूचना देऊन येणाऱ्या 7-8 दिवसांमध्ये हे काम प्राधान्यानं कसं करता येईल त्याची आम्ही काळजी घेऊ आणि ते काम पूर्ण करू. वायरमन बदलाची मागणी केलेली आहे. वायरमन बदलाची ही मागणी जी केलेली आहे ती पण आम्ही तत्काळ त्याच्यावर बदलीवर कोणता माणूस आणायचा तेही त्यांनी सांगितलेलं आहे, त्याच्याप्रमाणे आम्ही निश्चितच त्याच्यावर कारवाई करू. या समस्यांबाबत MSEB अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून येत्या 8 दिवसांमध्ये हा प्रश्न मार्गी लागला नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जन आंदोलन उभारण्याचा इशारा भारतीय युवा मोर्चाचे अमोल पाटील यांनी दिलाय. नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 मध्ये ध्रुवनगर असेल, छत्रपती संभाजीनगर, छत्रपती शिवाजीनगर, श्रमिक नगर, धर्माजी कॉलनी, गंगासागर नगर या परिसरामध्ये गेल्या 2 महिन्यापासून MSEB वीज पुरवठा खंडित होत असतो. त्या ठिकाणी कामगारांचं नुकसान होत असतं, विद्यार्थ्यांचं होत असतं, शेतकऱ्यांचं होत असतं. तर ही मागणी एकदम रास्त आहे, त्यासाठी आज नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच ऊर्जामंत्री आमदार देवेंद्र फडणवीस साहेब यांना टेक्स्ट मेसेजद्वारे कळवले. त्याच्या प्रतिनिधी म्हणून आज या ठिकाणी नाशिक MSEBचे कार्यकारी अभियंता JD जाधव साहेब, कार्यकारी अभियंता गणेश रिचवाल साहेब या ठिकाणी आलेले आहे. या ठिकाणी प्रभागातील नागरिक या ठिकाणी आले होते, त्यांनी त्यांचे सर्व गाऱ्हाणे जे काही समस्या असतील त्या सर्व साहेब लोकांसमोर मांडलेल्या आहे. तर येत्या 8 दिवसात साहेबांनी सांगितलं आहे डिपार्टमेंटच्या का जे काही प्रश्न असतील ते मिनी पिलर बदलण्याच्या संदर्भात असेल, ट्रान्सफॉर्मर असेल, DP असेल, या सर्व कामांच्या संदर्भात जे काही LTQ लाईन असतील धोकादायक तर ते अंडरग्राऊंड करण्यासाठी जे काही आपल्या ज्या रास्त मागण्या आहेत सर्व नागरिकांच्या, येत्या 8 दिवसांमध्ये ते सर्व कामं आपण मार्गी लावू असं या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलं आहे. येत्या जर 8 दिवसांमध्ये हे सर्व कामं मार्गी लागले नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जन आंदोलन उभारू, तर संबंधित परिणामात जे काही घटना घडेल तर त्याला हे सर्व अधिकारी जबाबदार राहतील असे या ठिकाणी आम्ही त्यांना नमूद केलेलं आहे. तर आम्हाला आशा आहे ही सर्व कामं मार्गी लागतील, शेतकऱ्यांचं, विद्यार्थ्यांचं, कामगारांचं नुकसान होणार नाही यासाठी ते कटिबद्ध आहे असं आम्हाला त्यांनी सांगितलं आहे. धन्यवाद. वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.